रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आपल्या लाईव्ह कार्यक्रमामधून धमकी दिली होती. अर्णब गोस्वामी यांनी यावेळी आपल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरीमध्ये केला आणि या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण पेटायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांकडून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आणि तीव्र शब्दात टीका देखील करण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना त्यांचा उल्लेख एकेरीमध्ये होणं आणि त्यांना धमकी मिळणं हा प्रकार अनेक वरिष्ठ नेत्यांना रुचलेला नाही. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ नेमका आत्ता का व्हायरल झाला याबद्दल अनेकांना प्रश्न पडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर काही वर्षांपूर्वी एक कडाडून टीका केली होती, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि राज ठाकरे यांचा हाच व्हिडिओ आता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया. आणि तुमचे ते अँकर्स असतात ना, खास करून हिंदी आणि इंग्रजी चॅनलचे, आपले मराठी चॅनलवाले साधे परंतु हे हिंदी आणि इंग्रजी चॅनलवाले आहेत, त्याचे तर काय मला गेलेलेच आहेत. ते मला असं वाटतं त्यांच्या मोदींच्या बंगल्यावरती कामाला देखील असतील काही सांगतायत. परंतु त्या सगळ्या याच्यामध्ये ते जे अँकर इतकं फालतू विषयामध्ये जेवढ्या चिडचिड करून तडफड करून जे बोलत असतात ते ह्या महत्वाच्या मुद्द्यांवरती कधी चिडचिड आणि तडफड करून बोलताना दिसतात का? तो एक तो भिकार अर्णव गोस्वामी, तो आता आता मला सांगा ह्या विषयावरती का नाही बोलत? याचं कारण तो विकला गेलेला आहे. आणि हे काही न मला समजतं अशा भाग नाही, हे जी संपूर्ण भारतातली जनता आहे ना ही सुज्ञ आहे, त्याला समजते काय चाललेली मुलाखत घ्यायची होती ना. हो मग आठवतो ना कसा सशाला काय बसला कसं तो. मात्र आता प्रश्न असा आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा जुना व्हिडिओ आत्ताच का व्हायरल होतोय, तर याचा संदर्भ हा अर्णब गोस्वामी यांनी आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेशी लावला जातोय. याचा संदर्भ असा लावला जातोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अर्णब गोस्वामी यांनी जी टीका केली त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे प्रत्युत्तर आहे, किंवा अर्णब गोस्वामी यांच्यासारख्या माणसाला राज ठाकरे हेच योग्य प्रत्युत्तर देऊ शकतात असं देखील कॅप्शन या व्हिडिओ वर चालतंय आणि हा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. दरम्यान प्रत्यक्षामध्ये उद्धव ठाकरेंवर अर्णब गोस्वामी यांनी जी टीका केली आहे त्याबद्दल अद्याप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. दरम्यान संजय राऊत शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक यांनी काहीच दिवसांपूर्वी रोखठोकमधून अर्णब गोस्वामी यांच्या या वर्तणुकीबद्दल भाष्य केलं होतं. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जी नाराजी व्यक्त केली होती त्याबद्दल देखील संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलं होतं. रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी असं लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, ते कसंही करून पाडायचं आहे, पडत नाही म्हटल्यावर आता बदनाम करायचं असं विरोधकांनी ठरवलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून आता सुशांत प्रकरणामध्ये आघाडी उघडली जाते आहे. त्या वृत्तवाहिन्यांनी प्रामुख्यानं आता गॉसिपिंग सुरू केलं आहे, लोकांच्या मनात संशय वाढवला आहे. अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख, ते राजकीय नेत्यांचा मुख्यमंत्र्यांचा थेट एकेरी भाषेमध्ये उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात आणि धमक्या देतात. यापूर्वी सोनिया गांधींच्या बाबतीतही त्यांनी हेच केलं आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरीत उल्लेख करत आव्हानाची भाषा करतानाही त्यांना सर्वांनी पाहिलं. हे सर्व पाहिल्यावर शरद पवारांनी मला फोन केला. शरद पवारांचा मला फोन आला होता की उद्धव ठाकरेंचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय, हे बरोबर नाही आहे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते तर संस्था असते असं शरद पवारांनी आपल्याला सांगितल्याचं संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहिलं. एकीकडे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात असताना दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मात्र अर्णब गोस्वामी यांच्या या वर्तणुकीचं समर्थन केल्याचं पाहायला मिळतं. आपल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर असं म्हणतात
की पंतप्रधानांचा बाप काढणारे आता अर्णब गोस्वामी यांना सभ्य भाषेमध्ये बोलण्याचा उपदेश करतायत. मुख्यमंत्र्यांचा अपमान हा जर राज्याचा अपमान असेल तर मग पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान नव्हता काय, असा सवाल देखील यावेळी अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाराजीसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं होतं. या प्रकरणावर ट्विट करत अशोक चव्हाण असं म्हणतात की अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरलेल्या एकेरी शब्दांचा मी तीव्र निषेध करतो. पत्रकार म्हणून मतं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, मात्र संविधानिक पदावरील व्यक्तींबाबत बोलताना भाषेची मर्यादा पाळणं हे त्यांचं कर्तव्य देखील आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. तर याविषयी बोलताना नीलम गोरे असं म्हणतात की अर्णब गोस्वामी जे स्वतःला बुद्धिवादी समजतात त्यांच्या मनामध्ये जो अहंकाराचा फुगा आहे तो आता त्यांच्या मेंदूवर पसरला आहे आणि म्हणूनच ते अशी बेछूट विधानं करत सुटले आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता राज्यामध्ये आणि देशभरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात राजकारण होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास नेमका कोणाकडे जाणार याबद्दल देखील प्रश्न आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांकडे राहणार की तो CBI जाणार याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि त्यानंतर हे जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. दरम्यान या प्रकरणामुळे सध्या राज्यभरामध्ये आणि देशातलं जे राजकारण आहे ते मोठ्या प्रमाणात पेटताना पाहायला मिळत आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews.